खूप रिॲलिटी शोज येतात yes. प्रत्येकच आर्ट फॉर्मला घेऊन म्हणजे आता पण एस्पेशली वेन इट कम्स टू डान्स ऑल्सो खूप चांगलं टॅलेंट सुद्धा द बिगेस्ट प्लस पॉईंट ऑफ रियालिटी शोज इज की इतकी सगळी वेगवेगळ्या एरियामध्ये आहेत आणि सारे कलाकार आहेत आणि कधी कधी त्यांचं प्रायमरी राऊंडला स्किल बघून आपलं असं होतं की भाई इसको तो कॉम्पिटिशन की जरूरत कॉम्पिटिशनची जर हे काय होतं असं होतं पण जितकी मा जितके असे लोक असतील डान्सर्स असतील ज्यांना शो शोबद्दल अजूनही hmm. आकर्षण आहे आणि त्यांना कधीतरी वाटतंय की जावं त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात पहिली गोष्ट तर रिॲलिटी शोला अप्रोचही करण्याआधी <laughs> आणि सपोज एखादा रिॲलिटी शो झाला मग ते जिंकले किंवा नाही जिंकली किंवा जे काही आहे त्यानंतर त्यांनी त्या शो त्या मधलं काय अनलर्न करावं त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी परफेक्ट क्वेश्चन विचाराय तुम्हाला मला कधीचा प्रश्न कुणी विचारला नाहीये कारण की येस yes, कारण की खूप लोकांचा हा हट्ट असतो की मला एकदा तरी टी व्हीवरती यायचं आहे ओके सो मी नेहमी त्यांना हेच म्हणतो की इवन जे यंग जनरेशन आहे जे बघतात ते मला सध्या यू हॅव सीन मी ऑल्सो लाईक मी स्वतः एक ऑडिशन दिली आहे एका okay. शोची जेव्हा मी आलो मी दोन दिवस लाईनमध्ये होतो मी एका वडापावरती होतो दोन दिवस okay. आणि जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी इतका थकलेलो होतो पण मी स्वतःला पुश केलं की आशिष अभिनय तो कभी नाही आणि तेव्हा नशिबाने मी सिलेक्ट झालो आणि एकापेक्षा एक वॉज दॅट रियालिटी शो विच हॅज चेंज द टेबल फॉर मी right. तसं मी बी एस सी आय टी स्टुडंट आहे पण wow. या या पण मी <laughs> पण मी डान्स करतो सो so, मला वाटतं रियालिटी शोमध्ये तुम्ही येण्याच्यासाठी तुम्ही हा विचार करून नेहमी आहे की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे hmm. बरं त्या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्ही प्रत्येक परफॉर्मन्स असा सादर करा जे मी नेहमी करतो की हा माझा शेवटचा परफॉर्मन्स आहे कारण की उद्या काय होणार आहे मला माहीत नाही मी असेल नसेल पण माझा जो शेवट तो परफॉर्मन्स असेल तो माझा शेवटचा असा असला पाहिजे की लोकांनी तो लक्षात ठेवला पाहिजे hmm. जेव्हा तुम्ही हा विचार करून परफॉर्म कराल तेव्हा तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स उत्तमच होणार बरोबर बरं बर रियालिटी मध्ये तुम्ही न जिंकला जिंकलात हा वेगळा मुद्दा आहे द बेस्ट थिंग अबाउट रियालिटी इज यू विन ऑर यू डोंट विन ट्राय टू क्रिएट द हिस्ट्री बरोबर स्वराज्य लगेच नाही मिळालं आपल्याला पण जी इतिहास जो रचला तो इतिहास लक्षात आहे माझ्या स्वराज्य नंतर लक्षात आहे माझ्या सो जिंकणं हे लक्षात राहील राहील मला माहिती आहे लोकांच्या पण त्या जर्नीमध्ये मी काय काय केलं हे लक्षात ठेवणं आणि लोकांना ठेवणं ठेवून करून देणं हे तुझ्या हातात आहे सो रियालिटी शोचा प्लॅटफॉर्मचा वापर असा करा तुम्ही मी प्रत्येकाला हे सांगतो जिंकणं न जिंकणं जसं मी तुला म्हटलं मी नाही जिंकलोय पण त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर पण आता हा फेज झाला आता पुढे काय करायचंय सो पुढे तुम्हाला हे कळलं पाहिजे की आता स्टेपअप काय ओके आता तुम्ही रियालिटी शोमध्ये कंटेस्ट म्हणाला डू यू वॉन्ट टू असिस्ट बडी मग तुम्हाला असिस्टंट म्हणून यायचं आहे का तुम्हाला कोरिओग्रफर व्हायचं का तुम्हाला डान्सर्स म्हणायचं लाईफ टाईम हे तुम्हाला ठरवलं पाहिजे एनी देन यू डिवाइड इट ॲज अ असिस्टंट ॲज अ कोरिओग्राफर ऑर ॲज अ डान्सर ओनली यू वॉन्ट डू इट हा तुमचा मुद्दा आहे कारण खूप लोकांचं गल्लत कुठे होते माहिती आहे का की ते रियालिटी करतात आणि नंतर ते टॉपमध्ये पण आले ना की त्यांना असं वाटतं की दे ते स्वघोषित उत्तम मायकल जॅक्सन होतात जिथे ते पडतात Hmm. मला वाटतं उलट ते झाल्यानंतर तुमची खरी रिस्पॉन्सिबिलिटी तयार जास्त होते hmm. की जिथे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं प्रत्येक वेळेस की ह्याच्यापेक्षा मला उत्तम काय करायचं आहे आणि मला वाटतं मला इन लाईफच्या प्रत्येक रियालिटीमध्ये मी हेच शिकत गेलो हो की इससे बेटर मे क्या कर राहू एव्हरी रियालिटी एम आय गेटिंग अ स्टँडिंग ओवेशन येस देन आय एम ऑन द राईट ट्रॅक ओके दिस रिॲलिटी शो आय एम नॉट गेटिंग दिस मीन्स समथिंग इज रॉंग आय हॅव टू वर्क ऑन दिस असं वाटतं आणि प्रत्येक यंगस्टर तेच सांगणं की रियालिटीज आर नेव्हर रिअल सो या म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य त्या एका रियालिटीसाठी तो चार महिन्याचा शो असतो पण त्याच्यानंतर तुमचं तुम्हा आयुष्य तुम्हाला घडवायचं आहे ते तुम्हाला प्लॅटफॉर्म देणार त्याच्यानंतर काय सो यू हॅव टू बी इन द रिअल वर्ल्ड टू अंडरस्टँड द रियालिटी ऑल्सो होतं का पण म्हणजे आता तुझे पण अनेक स्टुडंट असतात कदाचित अप्रोच केला होत का की रियालिटी त्या चार पाच महिन्यात आपण एका वेगळ्या जगात असतो कारण लोकांना माहिती नसते आणि आपण जे एपिसोड मध्ये बघतो हा गेस्ट आला दिवाळी स्पेशल गणपती स्पेशल त्यासाठी दोन दोन तीन तीन परफॉर्मन्सेस तेवढ्याच लिमिटेड वेळामध्ये कोरिओग्राफ करून लर्न करून परफॉर्म करून टेक्निकल करून इट्स क्रेझी म्हणजे इट्स क्रेझी चार महिने पाच महिने तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत असता अजिबात सुट्ट्या बिट्ट्या रविवार शनिवार सण पण नसतात पण तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी असता तुम्ही तुमचं तुमचं काम करत असता पण अचानक तो शो संपतो आणि असं होतं ना की एखादी खूप अत्युच्च एक्साइटिंग मोमेंट झाल्यानंतर नेक्स्ट डे यू फील लॉस्ट व्हॉट टू डू व्हॉट टू डू डज इट हॅपन टू युअर स्टुडंट या इट हॅपन्स टू देम बट मी जसं मी तुला म्हटलं की आय एज्युकेट देम बिफोर दॅट ओनली इन गोईंग त्या सिच्युएशनला जाण्याआधीच मी त्यांना एज्युकेट करतो की हे होगा आता बिकॉज रिॲलिटी शो असतो म्हणजे इट इज क्रेझी लाईक सकाळी नऊ ते रात्री नऊ आम्ही नाचत असतो दोन दिवस मिळतात येतात सेट करायला विथ द परफेक्शन दोन लोक नसतात ते हँड्स परफेक्ट आहे त्या तिसऱ्या दिवशी चॅनल बघायला येतं त्यांना तो ॲक्ट नाही पडला तुझा ॲक्ट चेंज होतो पट टेक्निकल विथ कॉस्ट्यूम होतं चार वेळा त्याच आणि तुला नाचायचं टेक्निकलला लाईटसाठी मग नेक्स्ट डे तुला शोमध्ये नाचायचं बरं तू टेक्निकलला उत्तम नाचली असशील पण शोच्या दिवशी जर तू काही चूक केली तर तो शोचा दिवस काउंट होणार आहे सो यू हॅव टू बी सो अलर्ट वेन यू परफॉर्म सो यू कांट तुझं लक्ष डायवर्ट होऊस होऊ शकत नाही आणि मला वाटतं कुठेतरी मी स्टुडंट्सला हेच सांगतो की देखो तुम्ही जे करता ते ते ही एक्साइटमेंट आहे ना ही एक्साइटमेंट अशीच कंटिन्यू कशी राहणार जर तुम्ही रोज परत त्याच एनर्जीनी रिहर्सल करत राहणार आता तुम्ही एवढं केलं आहे आता पुढे जर तुम्हाला माहिती आहे की मला दोन महिने काही काम नाही आहे तर मी काय करणार नाही मग तुम्ही लोकांचे वर्कशॉप्स अटेंड करा तुम्ही क्लासेस घ्या तुम्ही स्वतः वर्कशॉप घ्या कारण की मी नेहमी हे सांगतो मुलांना जी रियालिटी करून येतात वर्कशॉप्स करा कारण की वेन यू टीच समबडी यू लर्न मोर सो इम्पॉर्टंट म्हणून मी आज पण वर्कशॉप का करतो कारण मला अजूनही वाटतं मी चुकू चुकीचा नसतो मला अजूनही वाटतं की माझा माझा हात चुकीचा जातोय मी कदाचित त्यांना शिकवताना मी स्वतःला शिकवत असतो की ओके हे चार होतं आशिष मी अजूनही ते करतो मी अजूनही वर्कशॉप का घेतो ह्याच्यासाठीच की आय नीड टू पॉलिश माय स्किल्स फॉर माय सेल्फ तो माझा स्वार्थ आहे मला असं वाटतं आणि mm. मी हेच सांगतो सगळ्यांना म्हणजे अजूनही मला लोक म्हणतात तू का वर्कशॉप करतो तुला काय गरज आहे असं तो माझा आनंद आहे mm. मला असं वाटतं आणि खूप महत्वाचं फॉर ऑल द डान्सर्स आय फील ह्याच्यापेक्षा इझिली आणि क्लिअरली तुम्हाला परफॉर्मर मला एवढंच so, yeah. like, I mean, वाटतं की मी डान्सच कधी स्वतःला बोलू मला कोणी डान्सर बनवला राग येतो मला परफॉर्मर बोलला पाहिजे बिकॉज आय एम नॉट अ डान्सर डान्सर ओनली डान्स अ परफॉर्मर परफॉर्म्स डान्सर ओनली डू वॉट इज थॉट अ परफॉर्मर डान्स फ्रॉम विदइन सोल इमॅजिन्स हाव इट्स गोइंग टू बी येस म्हणजे जर मी तांडव करतोय तर मी विचार करतो की जर शंकर नाचतील शिवशंकर ना hmm. ना hmm. तर ते कसे नाचतील मी तसाच नाचलो पाहिजे जर कृष्ण hmm. आले तर त्यांच्यात तो काय त्यांचा जो चेहऱ्यावरती ते हास्य ते काय असलं पाहिजे ते मला आत्मसात करता आलं पाहिजे ॲज अ डान्सर ॲज अ परफॉर्मर सो so, जे जे कोणी हे बघतात किंवा ज्यांनी कोणी मला पाहिले नसतं त्यांना हे त्यांना हा अनुभव आला पण असेल कारण मला असं वाटतं आय जस्ट गो इन दॅट रोल यू डू आय गो आणि मग मी त्याच्यानंतर मला सुद्धा बाहेरला ला वेळ लागतो <laughs> कारण की मी इतकं वाहून गेलेलो असतो की मी स्वतः कधी कधी रडतो नसताना <laughs> ते जाणवत नसेल पण मी होतं बिकॉज मला असं वाटतं की परमेश्वराने तुम्हाला जी देणगी दिली प्रत्येकाला दिली नाही आहे <laughs> कला ही जी देणगी ना ही प्रत्येकाला नाही दिली देवाने सो so त्याचं तुम्हाला किती स्... किती त्याला प्रसाद म्हणून त्याला अर्पण करता येईल ते करा wow. बाकी तो आहे <laughs>